पुण्याच्या नाना पेठेतील प्रिव्हिलेज सोसायटीतील जरीब खान यांच्या घरावर आज सकाळपासून ईडीनं कारवाई सुरू केली आहे. वक्फ बोर्डातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात जरीब खानच्या बँक खात्यात सुमारे 2 कोटी रुपये वळते करण्यात आले होते. त्याचे धागेदोरे शोधण्याचा ईडीचा प्रयत्न आहे. या कारवाईचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. पुण्यातल्या नाना पेठेत जरीब खान नावाच्या व्यक्तीचं घर आहे. प्रिव्हिलेज नावाची सोसायटी आहे. या ठिकाणी जरीब खान यांच्या घरावरती ईडीची कारवाई सुरू आहे. ईडीची धरती सुरू आहे. पोलीस संरक्षणात ही धरती सुरू आहे. सकाळीच ईडीचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे. मुळात विषय जो आहे तो वक्फ बोर्डाच्या जमिनी संदर्भातला आहे. जमिनीचा गैरव्यवहार झाला, या जमिनी हडप करण्यात आल्याचा आरोप देखील झाला, त्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल आहे. त्याचप्रमाणे पुण्यातल्या एका कार्यकर्त्यांनी देखील ईडीकडे याबाबतची तक्रार केली होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जरीब खान हे नाव चर्चेत आलं आहे. या जरीब खानच्या अकाउंटमध्ये 2 कोटी रुपये सुमारे गेले होते आणि त्यामुळेच ईडी आता जरीब खानपर्यंत पोहोचलेली आहे. अर्थात ईडीची छापेमारी महाराष्ट्रात नवीन राहिलेली नाही आहे. विषय फक्त एवढाच आहे की ज्या खात्याशी संबंधित वक्फ बोर्डाचा कारभार असतो ते खातं म्हणजे अल्पसंख्याक खातं आणि अल्पसंख्याक कल्याण खातं. आणि या खात्याचे मंत्री नवाब मलिक आहेत, जे अलीकडच्या काळामध्ये रोज पत्रकार परिषदा घेत आहेत. आणि म्हणूनच या विषयाला आता एक वेगळं वळण किंवा वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळेच या ईडीच्या कारवाईतून आता काय समोर येतं हे पाहावं लागेल. व्हिडिओ नितीन सांडवरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. परदेशातून कांदा आयात करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कांदा आयात करणाऱ्या व्यापारी आडत्यांना कांदा देऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. अशा व्यापारी आणि आडत्यांचा शोध घेऊन त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय. केंद्र सरकारनं कांद्याच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी कांद्याचा बफर स्टॉक विक्रीस काढलाय. कांद्याच्या दरावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्रानं नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्यातील 1 लाख मॅट्रिक टन कांदा विक्रीस काढलाय. त्यामुळे कांद्याचे दर किमान 6 ते 7 रुपये किलोवर येण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. शेतकऱ्यांचे टोमॅटो घेऊन व्यापारी फरार झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील गिरणारे बाजार समितीत घडली आहे. यापूर्वी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचीही अशी फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं बाजार समितीत गाळा घेऊन सुरुवातीला काही शेतकऱ्यांचे पैसे देऊन विश्वास संपादन केला. ऐन दिवाळीत बाजारातील 40 ते 50 शेतकऱ्यांचे टोमॅटो खरेदी करून दिवाळीनंतर पैसे देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं आणि व्यापाऱ्यानं पोबारा केला. यामध्ये शेतकऱ्यांची 80 ते 90 लाखांची फसवणूक झाली आहे. पोलीस तपास करतील, पण राज्य शासनानं याबाबत धोरण आखण्याची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ढोबळी मिरचीनं बाजारात भाव खाल्लाय. किरकोळ बाजारात सध्या प्रतवारीनुसार 1 किलो ढोबळीला 120 रुपये ते 130 रुपये असा दर मिळतोय. दिवाळीत उपाहारगृह चालकांकडनं ढोबळी मिरचीला मागणी वाढल्यानं मातीमोल ढोबळीला पुन्हा भाव आलाय. 2 महिन्यापूर्वी ढोबळी मिरची टोमॅटोला भाव नसल्यानं उद्विग्न शेतकऱ्यांनी रस्त्यावर ढोबळी मिरची टोमॅटो फेकून दिल्याच्या घटना राज्यात ठिकठिकाणी घडल्या होत्या. अपेक्षित भाव नसल्यानं शेतात अनेकांनी शेतमालावर नांगर फिरवला होता. भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीची लागवड कमी केली. आता मात्र ढोबळीला पुन्हा चांगला भाव आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24